शिरोळा सात थरांचा थरार, 40 फुटावरील दहीहंडी अजिंक्यतारा गोविंद पथकाने फोडली. शिरोळामधील या दहीहंडीचं आयोजन शिरोळचे युवा नेते शरद उर्फ बापू मोरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरोळ यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. नदीचा दंदनाट, गोविंदांचा बेभान नाच, आकर्षक लेझर लाईट शोने शिवाजी चौक काल उजळून निघाला होता. गोविंदांच्या मध्ये आमाप उत्साह दिसून येत होता. गाण्याच्या तालावर गोविंदांनी एकावर एक मनोरे रचत जायचे थर रचत असताना निपचिप शांतता आणि एखादा जरी गोविंदा घसरला की अख्खा मनोरा कोसळायचा आणि प्रेक्षकांचा ओ असा आवाज पुन्हा दुसरे पथक थर रचण्यासाठी तयार. दुप्पट जोशाने नव्याने थर रचायला सुरुवात. अनेकदा पडून पुन्हा थर रचून अखेर 3 तासाच्या प्रयत्नातून 7 थरावर चढलेल्या अजिंक्यतारा मंडळाच्या गोविंदांच्या हाती 40 फुटावरील दहीहंडी आली आणि पुन्हा डॉल्बीचा दंदनाट सुरू झाला आणि गोविंदांनी ठेका धरला. लाह्या अभिषेक साऱ्या थरातील गोविंदांना झाला आणि पुन्हा गोविंद आला रे आला गोपाळ जल्लोष झाला. शिरोळमधील या दहीहंडीचे आयोजन गोकुळ अष्टमी निमित्त शिरोळ येथे मंगळवार दिनांक 4 सप्टेंबर 2018 रोजी दहीहंडी स्पर्धेचं युवा नेते शरद उर्फ बापू मोरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास आमदार उल्हासदादा पाटील, शरद साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, राष्ट्रवादी युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष रोहित पाटील हे प्रमुख म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेत अजिंक्यतारा मंडळ, नृसिंह गोविंदा, गोडीविहीर तालीम मंडळ, हनुमान तालीम, गोविंदा पथक या गोविंदा पथकांनी संघांनी सहभाग नोंदवला होता. विजेत्या संघास 51,111 रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. नियमांचे काटेकोर नियोजन, वेळेचे बंधन, सर्वच मंडळांनी सहकार्य केल्यामुळे हा दहीहंडी उत्सव शांततेत पार पडल्याबद्दल युवा नेते शरद उर्फ बापू मोरे यांनी सर्वच गोविंद मंडळांचे आभार मानले. मानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.